नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, खूप सुंदर अशी कस्टमरची साडी आहे. बघा, जांभळा कलर आहे, खाली असे वर्क आहे, थोडीफार एका साईडला वर्क आहे, एका साईडला नाही आहे. ब्लाऊजवर मात्र ब्लाऊज पिसावरती नाही आहे. त्या पद्धतीप्रमाणे आता इथे आपण याची डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे बघा, हा ब्लाऊज पीस आहे. अस्तरच्या भागावरती पूर्णपणे आपण कटिंग करून घेतलेलं आहे. 5.5 इंच शोल्डर, 5.5 इंच मुंडा खोली घेतलेली आहे. 10.5 ची घडी आहे, म्हणजे 42-36 हा ब्लाऊज आहे. 38 कंबर आहे. त्या पद्धतीप्रमाणे त्याचा 14 भाग 6.25 इंच मी मुंडा खोली घेतलेली आहे. त्या पद्धतीप्रमाणे पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. गळ्याची उंची 10 इंच, 9.5 चा गळा आपला तयार होणार आहे. 2.25 इंच मी गळारुंदी टाकलेली आहे, कारण की आपल्याला इथे नॉट नाही आहे. त्या पद्धतीप्रमाणे मी ही गळारुंदी 2.25 इंचच घेतलेली आहे. आता फिटिंगच्या साईडने बघा, आपल्या कमरेच्या फिटिंगच्या साईडने अशा पद्धतीप्रमाणे मी 3 इंच मार्किंग करून अशा पद्धतीप्रमाणे त्या साईडला हा गळ्याचा आकार वळवून घेतला. आणि तिथून खाली आपण गळ्याचा आकार हा अशा पद्धतीप्रमाणे वळवून घेतल्यानंतर तो आकार आपला परफेक्ट येतो. तुम्ही कोणत्याही साईजचा जर गळ्याचा आकार काढत असाल तर अशा पद्धतीप्रमाणे हा गळ्याचा आकार काढण्याची ही टेक्निक आहे. खूप सोपी आणि व्यवस्थित परफेक्ट हा गळ्याचा आकार आपला हा तयार होतो. बघा, अशा पद्धतीप्रमाणे कॅनव्हास पेपरवरती सुद्धा मी गळ्याचा आकार व्यवस्थित काढून घेतलेला आहे. आता इथे बघा, गळ्याचा आकार पुढे मार्जिन ठेवायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण आकार हा कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आतून आपण 1 इंच खालून आपण गळ्याचा आकार आतून हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आता अस्तरच्या भागावरती हा कॅनव्हास पेपर व्यवस्थित ठेवून घ्यायचा. अशा पद्धतीप्रमाणे मध्यभागावरती मध्यभाग पकडून व्यवस्थित, कुठेही कमी जास्त नाही. अशा पद्धतीप्रमाणे जर कॅनव्हास पेपर कट केला तर आपला हा गळ्याचा आकार परफेक्ट आपला होतो. कुठेही गळ्यारुंदी कमी जास्त होत नाही. मध्य सेंटर पकडून कॅनव्हास पेपर व्यवस्थित सर्व भागावरती, ब्लाऊजच्या भागावरती अस्तर ठेवायचं आणि अस्तरच्या भागावरती आपण कॅनव्हास पेपर ठेवायचा आणि आपण कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे बघा, शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला पूर्णपणे मार्जिन पकडत व्यवस्थित. आता खाली पण कमरेकडच्या साईडला त्याच पद्धतीप्रमाणे आपण सेम शिलाई करून घ्यायची आहे. सगळीकडे मी टाचण्या पेना लावलेल्या आहेत, कारण की आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित हलू नये म्हणून आपल्याला. आता आपण कमरेकडच्या साईडने पण व्यवस्थित आपण शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर आतला गळ्याचा आकार हा आपण व्यवस्थित कट करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे आकार कट करून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स मारायचे, म्हणजे आपला सर्व भागावरती आकार व्यवस्थित कट व्यवस्थित तयार होतो. जिथून आपण व्यवस्थित आकार दिलेला असतो किंवा जिथून आकार आपण वळवलेला असतो तो आकार व्यवस्थित आपला तयार होतो. म्हणून आपण हे छोटे छोटे कट्स द्यायचे आणि अस्तर आणि कॅनव्हास हा आपला व्यवस्थित आतमध्ये फिक्स होतो. हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे आता इथे काय करायचं आहे, आपण गळ्याचा आकार आपण व्यवस्थित काढून घेतला, व्यवस्थित अस्तर आतमध्ये व्यवस्थित केलं. एका दिवस इस्त्रीने तुम्ही प्रेस करून घ्या आणि गळ्याच्या वरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा, दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप दिल्यानंतर व्यवस्थित गळ्याच्या फिनिशिंगच्या साईने आपला हा आकार तयार होत असतो. त्या पद्धतीप्रमाणे आता दाबटीप देऊन झाल्यानंतर इथे बघा, आपला गळ्याचा आकार सुंदर तयार झालेला आहे. आता इथे बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं जांभळ्या कलरची जी साडी होती त्याचे मी 3 इंचाचे आणि आपल्या ब्लाऊज पिसाचे तुकडे अशा पद्धतीप्रमाणे एकावर एक सर्व भागावरती सर्व भाग ठेवून घ्यायचे यातून. आणि जो आपण शिलाई करतो तो भाग उलट आहे, कडेचे पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची चौकोनी तुकड्यावरती पूर्णपणे. आणि चौकोनी तुकड्यामध्ये त्रिकोणी आकारात हा आपण आकार कट करून घेतलेला आहे. आकार कट करून घेतल्यानंतर आपण हा सर्व भागावरती आकला आकार आलेला आहे. त्याचे कोणी निघाले असेल तर कशाच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही पहिल्यांदा कोणी काढून घ्यायचे. बरेचसेच आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे फुलं तयार करायची आहेत. तर इथे बघा, कोणी काढून झाल्यानंतर जो आपला जांभळा कलर आहे तो मी वरती घेतलेला आहे आणि जो आपला मगाशी आपला ब्लाऊजचा कलर होता तो मी खाली ठेवलेला आहे. अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही त्रिकोणाचे जे कोणी आहे ते अशा पद्धतीप्रमाणे आपण जुळवून घ्यायचे आणि खालून एक
शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला बरीचशीच फुले आपल्याला ही लागणार आहेत. त्या पद्धतीप्रमाणे सावकाश आपण ही फुले तयार करून घ्यायचे. व्यवस्थित आपली फुले एकसारखी ही आली पाहिजे, त्याच्यानंतरच आपली ही डिझाईन सुंदर दिसणार आहे. बघा, एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते व्यवस्थित मी कट करून घेतलेलं आहे. इथे मी तुम्हाला दोन दाखवलेली आहेत. आता इथे आपल्याला बरीचशी फुलं तयार करून मी घेतलेली आहेत. बघा, आता इथे काय करायचं आहे, आपला जो मगाशी आपण गळ्याचा आकार तयार केला होता त्या गळ्याच्या आकाराभोवती पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, इथे बघा आपण मगाशी तुम्हाला मी सांगितलं कमरेकडच्या साईडने म्हणजे फिटिंगच्या साईडने आपण हा जिथून आकार आपण मगाशी काढला होता तिथून पहिल्यांदा आपण एकदा मार्किंग करून घ्यायचं. या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा, आता मार्किंग करून झाल्यानंतर आपण काय करायचं, ती मगाशी जी आपण फुलं तयार केली होती ती व्यवस्थित गळ्याच्या आकाराभोवती खालून आपण अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग सोडायचं आणि तिथून खालून आपण ही सुरुवात व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जोडत जायचं आहे. फक्त सगळी फुले आपली एकसारखी समान आली पाहिजे, त्याच्यानंतर आपला हा ब्लाऊजचा लुक व्यवस्थित येणार आहे. ह्या ब्लाऊजच्या बाहीवरती सुंदर अशी डिझाईन आहे, त्याच्यामुळे ह्याची शिलाई मी 500 रुपये घेतलेली आहे. हे बघा, ते खूप सुंदर असं, उद्या त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन मैत्रिणीनो, म्हणून मी याची शिलाई 500 रुपये घेतलेली आहे. बघा, पपची सुंदर अशी भाई आपली या ब्लाऊजवरती तयार होणार आहे. तर इथे बघा एका समान व्यवस्थित फुलं आपण जोडत जायचं आहे, कुठेही एक्स्ट्रा मार्जिन वगैरे सोडायचं नाही आहे. समान लागोपाठ लागोपाठ आपण हे फुलं जोडत जायचं आहे. फक्त मगाशी तुम्हाला सांगितल्या पद्धतीप्रमाणे ह्या साईडला मी जे मार्जिन आखलं होतं तिथपर्यंत आपण व्यवस्थित ही फुलं जोडत जायचं आहे. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित सगळी व्यवस्थित आपण जोडून घेतलेली आहेत. कुठेही धागे दोरे तुमचे व्यवस्थित होते, इथे बघा थोडे माझे बाहेर आले होते ते मी व्यवस्थित कट केले. आता इथे मी बघा गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे. आता गोल्डन कलरची लेसवरती मी थोडं एक मार्जिन सोडलेलं आहे आणि तिथून जोडायला सुरुवात केलेली आहे. आता जोडताना पण आपण काय करायचं, आपल्याला किती मार्जिन लागतं हे आपल्याला आत्ता समजणार नाही. त्या पद्धतीप्रमाणे ज्यावेळेला वरची आपली लेस जोडून होईल त्या पद्धतीप्रमाणे एक्स्ट्रा मार्जिन ह्या साईडला आणि त्या साईडला दोन्ही साईडला आपण सोडायचं आणि त्याच्यानंतरच आपण ती कट करायची. हे बघा, या साईडला पण मी जिथून आपण मार्किंग केलं होतं त्याच्या पुढेच आपण थोडी एक्स्ट्रा सोडायची. आता वरून काय करायचं, वरून थोडंसं मार्जिन पुढे सोडायचं आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्याबरोबर आपण जोडायला सुरुवात करायची नाही, त्याच्या पुढे थोडंसं मार्जिन सोडायचं. नाहीतर काय होतं, बऱ्याचशाच वेळा लेस लावताना आपल्याला आता इथे बघा कसं बरोबर ती लेस पुढे कपडा उचलतो आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशाच वेळेला काय होतं लेस आपली जड असल्यामुळे अशा पद्धतीप्रमाणे होतं. बघा, हे बघा परत एकदा डबल शिलाई करून घेऊया. इथे बघा, इथे सुद्धा आपण मगाशी ज्या पद्धतीप्रमाणे मार्किंग केलं होतं तिथूनच आपण लेस जोडत जायचं आहे. फक्त आपल्या ब्लाऊजच्या गळ्याच्या बाजूने पहिल्यांदा आपण एक शिलाई करून घ्यायची आणि नंतर त्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे. बघा, हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ह्या ब्लाऊजच्या बाहीवरती मी जांभळ्या कलरचा मधी पप बाई बनवलेली आहे, त्याच्यामुळे मधला पप हा मी साडीचा कलरचा केलेला आहे किंवा साडीचं थोडासा कपडा वापरलेला आहे, त्या पद्धतीप्रमाणे त्याचा सुंदर असा लुक आलेला आहे. हे बघा, आता आतून अस्तर मी शिलाई केली नव्हती तर अस्तर आणि आपले जा ब्लाऊजचं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती पूर्णपणे आपण पहिल्यांदा एक शिलाई करून घेऊया आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकूया. आता जे एक्स्ट्रा धागे दोरे आलेले आहेत ते व्यवस्थित कट करून घेऊया.
म्हणजे आपल्याला फिटिंगच्या बाजूने दोन्हीकडच्या बाजूने समान आपले हे आले पाहिजेत. अशा पद्धतीप्रमाणे आपले जे मेन फॅब्रिक एक्स्ट्रा होतं ते व्यवस्थित मी कट करून घेतलेलं आहे. आता मध्यभागावरून मी दुमडी घातली आणि गळ्याचा आकार व्यवस्थित. आता त्याच्यानंतर ह्या साईडला आपण फिटिंगच्या बाजूने व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे मोठा कुली किंवा गळ्याची शोल्डरच्या बाजूचा व्यवस्थित आकार आपण कट करून घेतलेला आहे, म्हणजे समान आपले भाग तयार होतात. हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे खालचे टक्स आपण अर्धा इंच टक्स आणि 4.5 इंच आपण उंची पकडलेली आहे. ह्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे जर का आपली फुलं येत असतील तर तुम्ही फुले आतल्या साईडला एका साईडने घ्या आणि त्या पद्धतीप्रमाणे टक्स मारून घ्यायचा आहे. तर इथे बघा आपल्याला जी फुलं आहेत तिथे आपण हे मोहणी लावणार आहोत. तर मणी लावण्यासाठी तुम्ही कोणतेही मणी घेऊ शकता. इथे मी गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत. अशा पद्धतीप्रमाणे छोट्या साईजचे हे मणी मी जोडून घेणार आहे पूर्ण फुलावरती, कारण की ती फुलं उचलून नाहीत म्हणून अशा पद्धतीप्रमाणे मध्यभागावरती आपण सगळी फुले मणी जोडून घ्यायचे आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे आपली डिझाईन तयार झालेली आहे. खूप सुंदर असा आपला ब्लाऊजचा लुक आलेला आहे. बघा, त्याच्यावर सुद्धा आपला भाई जोडल्यानंतर येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहिल्याबद्दल